तर कसं काय यवतमाळकर माझा सर्व आणि मी स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपण आहे सुभाष क्रीडा उत्सव मंडळ वडगाव येथे आणि या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळमधील संपूर्ण डेकोरेशन पाहणार आहे. मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं यवतमाळचं डेकोरेशन कशा पद्धतीचं राहणार आहे, पण तेव्हा ते डेकोरेशन कम्प्लीट झाले नव्हते. पण आता हा व्हिडिओ बनवताना हे डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल हे संपूर्ण डेकोरेशन आता ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे आणि सुभाष क्रीडा उत्सव मंडळावर बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याचीही या वर्षीचं हे डेकोरेशन राहणार आहे. तसेच यवतमाळमधील 20 ते 25 दुर्गादेव्यांचे जे डेकोरेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, म्हणून या व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकन ऑलवर सेट करा. तर जास्त वेळ न करता चालवूया आपल्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो आपण व्हिडिओची सुरुवात करूया सुभाष क्रीडा उत्सव मंडळापासून. सकाळीच 6 ते 7 वाजता मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि वरतं जो तुम्हाला सिंह दिसत आहे ना मित्रो, याचे रात्रीच्या टाईमला ना डोळ्यामध्ये यांना लाईट लावलेले आहे तर रात्रीचे ते लाईट्स चमकतात. गेटवर तुम्हाला दिसू शकते काही दोन इथे मोठे मोठे असे साप बनवलेले आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी इथं म्हणजे असा जे गोट्याचा जे पहाड असते ना, पहाडाचं जे गोटे असते त्याचा काहीतरी एंट्रन्ससारखं इथं गेट बनवलेला. आता तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर इथे जे आहे बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, जे ऑलरेडी मी तुम्हाला दोन व्हिडिओजमध्ये सांगितलेला आहे, तर तोच थीम यावर्षी आहे. आणि तुम्हाला दिसत असेल इथे डेकोरेशनचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे आणि पिवळ्या कलरचे जे तुम्हाला टीन वगैरे दिसत असेल ना, तिथून एक नदीसारखं म्हणजे धबधबा वगैरे वाहताना आपल्याला दिसणार आहे. तुम्हाला इथं खाली दिसत असेल हे पूर्ण पुतळ्या वगैरेंना जे आहे कलर वगैरे मारणं झालेलं आहे आणि या राक्षसाचं सुद्धा जे आहे इथं कलराचं काम असं कम्प्लीटली झालेलं आहे. त्याच्या मागच्या साईडला इकडल्या साईडला एक छोटीशी जी आहे महाकालेश्वर म्हणजे उज्जैनला जे ज्योतिर्लिंग आहे तशासारखंच एक रेप्लिका म्हणजे एक छोटंसं ज्योतिर्लिंग ठेवण्यात आलेलं आहे. आणि जर हे चुकलं असेल माझंवालं जे शिवलिंग आहे त्याचं नाव घेण्यामध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. सोबत जर आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केले मित्रो तर लवकर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापैकी खूप सारे लोक व्हिडिओ पाहत आहे परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे. आणि मित्र तुम्हाला इकडे साईडला दिसत असेल तर मित्रो इकडून होणार आहे प्रवेश म्हणजे एंट्री राहणार आहे इथून आणि तुम्हाला इथे जे आहे ना झोपडीच्या अंदर जाताना जे गवत वगैरे असते ना झोपडीला जे लागून असते काही त्या प्रकारचं हे गवत आहे आणि आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला इथे काही या प्रकारचं दिसेल. आता इथे लाईट्स वगैरे लावलेले नाही आहे, इथे लाईटिंग वगैरे सुद्धा असते ज्यानं थोडेसे इफेक्ट वगैरेमध्ये फरक पडणार आहे जेव्हा डेकोरेशन कम्प्लीट होईल. तर त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर काही आतमधलं डेकोरेशन या प्रकारचं आहे आणि इथे जे एक घर वगैरे आहे आणि इथे ज्या दोन झोपड्यासुद्धा बनवलेल्या आहे ज्या आपण लास्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवले होते मी. आता त्या झोपड्या मला वाटलं होतं की बाहेर राहणार आहे परंतु त्या दोन्ही झोपड्या आता आतमध्ये राहणार आहे जिथे दुर्गादेवी बसणार आहे त्या स्टेजवर. तर मित्रो त्यानंतर मित्रो सुभाष क्रीडा मंडळाकडून जे आपल्या दडानाक्याकडे जात होतो तिथे मला हे झोपडी दिसली होती. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी इथे आहे ना चंद्रयान बनवलं होतं, यावर्षी मात्र एक अशी जुन्या जे काळातली होती त्याच प्रकारची झोपडी आहे. आणि त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहो शिवराय दुर्गा उत्सव मंडळ, छत्रपती शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ असंच काहीतरी या मंडळाचं नाव आहे. दर्डा नगरचं हे जे डेकोरेशन आहे हे यावर्षीचं मेन आकर्षणपैकी एक असणार आहे, कारण इथे तुळजापूरच्या आई भवानीचं जे तुळजापूरला जे भवानी माता आहे तिथे एक मोठं गेट आहे एंट्रन्ससाठी. सेम टू सेम तसंच गेट इथे बनवण्यात आलेलं आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल सेम अशाच प्रकारचं गेट आहे. आणि आतमध्ये सुद्धा इथे डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल आतमध्ये पूर्ण काही भवन जे राहते ना देवीचं मंदिर वगैरे जे राहते साऊथ साईडला त्या साईड त्यासारखंच काहीतरी इथे बनवण्यात आलेलं आहे आणि हे खूप सुंदर आहे. अजून स्टेज वगैरेचं काम झालेलं नाही आहे पण ऑलमोस्ट हे कम्प्लीट झालेलं आहे. आता तुमच्यासाठी जे आहे ना व्हिडिओज म्हणजे पूर्ण कम्प्लीट डेकोरेशन झाल्यानंतर दुर्गादेवी बसल्यानंतरच एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता जे आपण डेकोरेशन पाहत आहे हे ऑलमोस्ट कम्प्लीट व्हायला आलेलं आहे, 80 ते 90% ऑलमोस्ट झालेलं आहे. तर त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे यवतमाळमध्ये पहिल्यांदा बनलेलं आहे प्रेम मंदिर. तुम्हाला तर माहीतच असेल वृंदावनला माता राधा आणि भगवान कृष्ण यांच्यासाठी जे मंदिर बनवण्यात आलेलं आहे त्याला प्रेम मंदिर असं म्हटलं जाते आणि सेम टू सेम तसंच आपल्या यवतमाळमध्ये सुद्धा बनवण्यात आलेलं आहे. याचंसुद्धा काम जे आहे ऑलमोस्ट बाहेरून होतंच आलेलं आहे आणि आतमधून सुद्धा होतंच आलेलं आहे आणि इकडच्या साईडनं एंट्रन्स असू शकते आणि इकडच्या साईडला आउटसाईड म्हणजे बाहेर निघण्यासाठी राहील. तर एंट्रन्समधून आपण जाताना हे तुम्हाला दिसत असेल हा पूर्ण पांढऱ्या कलरचा कापड आहे आणि आतमधलं डेकोरेशनसुद्धा ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं आहे. मित्रो प्रेम मंदिरचं हे जे डेकोरेशन आहे तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि बोलवा. तर इथं जे कामवाले होते त्यांना थोडीशी मदत केली म्हणजे तार वगैरे त्यांना पाहिजे होता त्यांनी मला मागितलं मी तार वगैरे दिला. आणि त्यानंतर आता आपण पाहूया आतमधलं डेकोरेशन. आतमधलं डेकोरेशन खूप भव्य आहे. मागच्या वर्षी तुम्हाला माहीत असेल राम मंदिरच्या आतमध्ये ज्या प्रकारचं डेकोरेशन होतं तशाच सारखं बनवण्याचा प्रयत्न आहे, पण इथे पूर्ण व्हाईट कलर्स आहे आणि पूर्ण जी थीम आहे ती जी आहे वृंदावनच्या प्रेम मंदिराची आहे. सोबतच मित्रो हा व्हिडिओ नक्कीच
तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा. त्यानंतर मित्र हो, हे मंडळ आपण लास्ट दोन व्हिडिओजमध्ये ॲड नव्हतं केलं, हे आहे मित्र हो देवगड हॉटेलच्या मागे मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ एकविरामध्ये. आणि हे डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे. इथे तुम्हाला माहीत असेल मागच्या वर्षी अक्कलकोटचं जे आहे डेकोरेशन होतं, म्हणजे स्वामी समर्थ यांचं डेकोरेशन होतं, आणि यावर्षी मित्र हे काही या प्रकारचं मंदिर आहे. तर मित्रो, इथलं आतमधलंसुद्धा डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि याचा जो आहे पूर्ण व्हिडिओ जो आहे आपल्या यवतमाळ नवरात्री दर्शनचा पार्ट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दिसण्यात येईल. तर त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे सिंधी कॉलनी किंवा सिंधी नगर म्हणतात तिथे, आणि इथे सिंधी नगराची महाराणी अशी बसल्या जाते. कमेंटमध्ये करेक्ट करा जर मी जर या मंडळाचं नाव चुकीचं घेतलं असेल, कारण मी इंस्टाग्राम रील पाहिली होती त्यावरूनच मला जे या मंडळाचं नाव दिसलेलं आहे. आणि इथे आतमध्ये गुफा राहणार आहे आणि इथलंसुद्धा डेकोरेशन खूप जास्त बाकी आहे, परंतु दोन दिवसामध्ये हे होऊन जाईल, कारण जेव्हा मी लास्ट व्हिडिओज बनवण्यासाठी गेलो होतो तेव्हा फक्त इथे साधा मंदिर म्हणजे जे पंडाल असते ना ते बांधणं चालू होतं, परंतु दोन दिवसामध्ये इथे पूर्ण स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे. आणि आता दोन दिवस अजून नवरात्र बाकी आहे, दोन दिवसामध्ये कम्प्लीट याचं वाला कामसुद्धा होऊन जाईल. त्यानंतर मित्रो यासुद्धा मंडळाचे आणि आपण लास्ट दोन व्हिडिओजमध्ये जे व्हिडिओज ॲड नव्हते केले, ह्या मित्रो शिवाजी ग्राउंडमधलं डेकोरेशन आणि मंडळसुद्धा. आणि इथे तुम्हाला दिसत असेल इथेसुद्धा जे आहे सिंधी नगरातली जी महाराणी आहे तिच्यासारखंच डेकोरेशन आहे, पण इथलं थोडंसं युनिक आहे. समोरच्या साईडला एका हात जोडून आहे आणि वरचा जे चेहरा आहे त्याचा लावायचा आहे. लावल्यानंतर मी इंस्टाग्रामवर रील वगैरे टाकून देईन. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केले तर लगेच जाऊन फॉलो करून घ्या. आतमध्ये तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं डेकोरेशन आहे, जसं गुफेच्या आतमध्ये जे पुराण्या जमान्यातले जे मंदिरं राहत होते तुम्ही सिरियल्स वगैरेमध्ये बघितले असेल काही त्या प्रकारची यामध्ये थीम आहे. आणि इथे पडद्यांवर जे आहे डान्स वगैरे म्हणजे नृत्य वगैरे करताना जे आहे ना ते फोटोज आहे, आणि पिलर्स वगैरेचं काम इथे बनवणं चालू आहे. तर मित्रो काही या प्रकारचं इथेसुद्धा काम चालू आहे. त्यानंतर आपण आलेलो आहे मित्रो स्टेट बँक चौकामध्ये, जिथे जे हाताचा स्टॅच्यू आहे तिथं कम्प्लिटली लाईटिंगचं काम झालेलं आहे. आणि सुपर बाजारच्या समोरची दुर्गा उत्सव मंडळ असते तिथलंसुद्धा डेकोरेशनचं काम झालेलं आहे. हे बघू शकता हे कम्प्लीट बाहेरून डेकोरेशन झालेलं आहे. आता फक्त याच्यावर लाईट्स वगैरे जे राहील त्याला शार्पी वगैरे म्हणतात, बस त्याचं जे इफेक्ट्स राहील ते राहिले आहे. आणि आतमधलंसुद्धा डेकोरेशन जेमतेम कम्प्लीटच झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल इथे वारली पेंटिंग बनवण्यात आलेली आहे आणि हे खूप सुंदर दिसत आहे. इथे कलर कॉम्बिनेशनसुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे आणि छतवर तुम्हाला काही या प्रकारची डिझाईन दिसण्यात येईल. तर मित्रो तुम्हाला माहीत आहे का स्टेट बँकेचं चौकात स्टेट बँकेच्या बाजूने जर रोड जाते ना त्याच रोडनं सरळ आल्यावर तुम्हाला हे मंडळ मिळते. ह्या मंडळाचं नाव मला माहिती नाही, जर कमेंटमध्ये कोणाला माहीत असेल तर कृपया मला सांगा. मंडळाच्या बाहेरच तुम्हाला इथे पाय धुण्यासाठी जे पाणी वगैरे राहणार आहे ह्या टाक्यामध्ये, जसे तुम्ही इथे आले तर तुम्हाला इथे पाय वगैरे धुवायचे आहे, आणि धुतल्यानंतर इथून गुफेमधून आतमध्ये तुम्हाला एंट्रस करायचा आहे. बघा आता एंटर करताना तुम्हाला दिसत असेल इथे गुफा बनवलेली आहे आणि कुठे कुठे आणि असे स्ट्रक्चर बनवलेले आहे, म्हणजे चढ उतारसुद्धा इथं बनवलेला आहे. आणि रात्रीच्या वेळेस कसं इथे लाईट्स वगैरे तुम्हाला दिसत असेल तर त्याने एक वेगळा इफेक्ट येईल. तर मी होऊ शकते की तुमच्यासाठी फक्त डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर रात्रीचा जे आहे ना व्हिडिओ राहील तो घेऊन येईल, कारण रात्रीचं डेकोरेशन जे असते ना त्याच्यामध्ये खूप जास्त फरक पडते, कारण ते लाईट्स वगैरे जाऊन थोडासा वेगळा इफेक्ट असते. आता यवतमाळचे लोक तर तिथे जाऊन पाहू शकतात, पण जे लोक यवतमाळच्या बाहेरचे जे माझे व्हिडिओज बघतात त्यांचं यवतमाळला येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच मी बनवणार आहे. तर मित्रो हे गुफेची एंट्रन्स आहे आणि एंट्रन्समधून जसे तुम्ही आतमध्ये शिरसाल तर इथेसुद्धा आई दुर्गा देवी आहे ना अशी गुफेमध्येच विराजमान राहणार आहे. हे तुम्हाला दिसत असेल हे लास्ट व्हिडिओमध्येच होतं, परंतु इथे जे आता जे टाकं वगैरे आहे ते पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे. यामध्ये पाणी वगैरे भरलेलं आहे आणि इकडल्या साईडला काही या प्रकारचे बनवलेलं आहे पायऱ्या वगैरे लावून, आणि इथेसुद्धा गुफाच राहणार आहे. सोबतच मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला जे आहे नाग आणि इकडे जे पंख वगैरे होते ते तुम्हाला दाखवलेले आहे. पण आता हे डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट व्हायला बाहेरून तर झालेलं आहे, पण आतमधून कधी कम्प्लीट होते ते पाहण्याची मात्र उत्सुकता लागली आहे. त्यानंतर या वर्षीच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आपल्या यवतमाळची नगर परिषदची बिल्डिंगचा जे देखावा बनवलेला आहे हा देखावा मला पर्सनली खूप जास्त आवडलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे जे टावर आहे ना टावर वॉच टावर आपल्या यवतमाळच्या नगर परिषदच्या बिल्डिंगवर आहे, सेम तसंच वॉच टावरवरचं ते वरचं लावण्याचं चालू आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल ऑलमोस्ट याचं जे आहे पडदे वगैरे जे राहते त्याचं काम झालेलं आहे, आणि हे सेम टू सेम दिसत आहे आपल्या यवतमाळच्या नगर परिषदच्या बिल्डिंगसारखं. तुम्हाला दिसत आहे की नाही की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हो तुम्हाला यामधलं कोणतं डेकोरेशन यावर्षी सगळ्यात जास्त आवडलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता आपण या पंडालाच्या आतमध्ये जाऊन बघूया. आणि तुम्हाला दिसत असेल मंडळाच्या आतमध्ये जे आहे पूर्ण डेकोरेशन असं आतमधलं व्हायचं आहे, बाहेरून पडदे वगैरे लावून झालेले आहे, परंतु आतमधून अजून हे डेकोरेशन झालेलं नाही आहे. त्यानंतर यवतमाळच्या सुप्रसिद्ध दुर्गा उत्सव मंडळ बालाजी दुर्गा उत्सव मंडळमध्ये आपण आलेलो आहे. आणि मित्रो तुम्हाला दिसत असेल इथे जे आहे ना रौर किल्ला जे ओडिसाचा आहे तिथलं जे देखावा बनवण्यात आलेला आहे. इथलंसुद्धा जे आहे बाहेरचं काम थोडंसं बाकी आहे आणि आतमधलंसुद्धा खूप जास्त काम बाकी आहे, आणि हे सुद्धा काम दोन दिवसामध्ये होऊन जाईल. पूर्ण पिवळ्या पडद्यामध्ये हे काम होत आहे. हळदी कलरचा हा पूर्ण
कळत आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण डेकोरेशन हे कवर करण्यात आलेलं आहे. तुम्हाला हे दिसत असेल वरतं छत वगैरेचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे, पण बाजूच्या साईडचे पडदे राहिलेले आहे. आणि जिथे दुर्गा माता बसत असते स्टेजवर तिथंसुद्धा काम बाकी आहे. त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहोत जय हिंद चौकामध्ये. जय हिंद चौकातलं डेकोरेशन बाहेरून जेमतेम कम्प्लीट झालेलं आहे, परंतु आतमध्ये खूप जास्त डेकोरेशन अजून बाकी आहे. आता आपण थोडंसं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आणि आतमध्ये जाऊन पाहूया की आतमध्ये कसं आहे. आतमधून सुद्धा मित्र हे डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झाल्यासारखंच आहे, परंतु स्टेज वगैरे जे आहे अजून बनवण्यात नाही आलेलं आहे. स्टेज वगैरे आज किंवा उद्याला हे डेकोरेशन कम्प्लीट होऊन जाईल. आणि इथलेसुद्धा मूर्ती वगैरे तुम्हाला मी यवतमाळ नवरात्रीच्या डेकोरेशनच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच. तर त्यानंतर मित्रांनो जे आपले सोनार लाईन आहे जिथे पैशाचं डेकोरेशन होतं, याला भक्त मंडळ असे म्हणतात. जे लास्ट व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये सांगितलं त्या दादाला खूप खूप धन्यवाद. आणि जे ही मंडळाचे नावं मला माहीत नाही मित्रो, तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते जे आहे ना तुम्हाला मंडळासहित मंडळाच्या नावासहित तुम्हाला डेकोरेशन सांगू शकेल. त्यानंतर मित्रांनो बालाजी दुर्गा उत्सव मंडळाच्या बाजूलाच जे आहे ना थोडंसं सोमवारच गेल्यानंतर हे मंडळ आहे. इथेसुद्धा डेकोरेशन काही या प्रकारे पडद्याचं बनवण्यात आलेलं आहे, इथलंसुद्धा कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण आलेलो आहे छोट्या गुजरीमध्ये आणि इथलं डेकोरेशन जेमतेम कम्प्लीट झालेलं आहे. 95% कम्प्लीट झालेलं आहे, बस 5 ते 10% आहे जे बाकी आहे. आता तुम्हाला दिसत असेल हा ब्लॅक नाही तर एक गेरुवा कलर असेल ना, जे विटांचा किंवा लाकडी कलर असते त्या टाईपमधून हा कलर आहे डेकोरेशनचा. आणि वरचं जे आहे जे तुम्हाला जे त्रिशूल वगैरेच्या खाली जे स्क्वेअर म्हणजे चौकोन डब्बा खाली दिसत आहे त्याच्यामध्ये हा सिंह राहणार आहे, म्हणजे हा सॉरी वाघ राहणार आहे. या वाघाचंसुद्धा काम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. आणि दोन दिवसही नाही, उद्या किंवा परवाला जे आहे ना या मंडळाचं पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट होऊन जाईल. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया. आतमध्ये गेल्यानंतर निळ्या कलरची काही या वर्षीची थीम आहे, जिथे पूर्ण डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. आता या थीममध्ये जेव्हा लाईट्स वगैरे लागणार, शार्पी वगैरेने जेव्हा वेगळ्या वेगळ्या कलरच्या शार्पी वगैरे ज्यावर लावण्यात येईल तेव्हा याचा इफेक्ट काही वेगळा दिसून येईल. वरचं छत वगैरे ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे आणि जिथे दुर्गादेवी विराजमान होते ते स्टेजसुद्धा ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर मित्रों आपण आलेलो आहे माँ एकविरा दुर्गादेवी उत्सव मंडळाकडे आणि इथलंसुद्धा काम कम्प्लीट झालेलं आहे. फक्त जे आहे ना बाहेरच्या साईडचं थोडंसं काम बाकी आहे आणि आतमधलंसुद्धा स्टेज वगैरेचं काम बाकी आहे. आता एंट्रन्ससाठी इकडल्या साईडला लेफ्ट हँड साईडला एंट्रन्स राहील आणि राईट हँड साईडला आउट म्हणजे बाहेर निघण्यासाठी राहील. तर मित्र तुम्हाला इथं दिसत असेल काही महाला टाईप इथे आतमधलं जे डेकोरेशन आहे आणि हे खूप सुंदर डेकोरेशन राहणार आहे. जेव्हा यावर लाईट्स वगैरे पडेल ना तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरसुद्धा दिसत असेल की हे डेकोरेशन कम्प्लीट झाल्यानंतर कसं राहणार आहे. तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आता येणार आहे. नवरात्रीचं संपूर्ण दर्शन सोबतच